बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। मनमाड राज्यात आणि अनेक शहरांमध्ये कोरोना विषाणूची वाढत्या परिस्थितीमुळे मिनी लॉकडाऊन सुरू आहे। या लॉकडाऊनचा एकच उद्देश आहे की कोरोना विषाणूची साखळी तोडून पसरणारा रोग थांबवावा। तसेच मनमाड शहरामध्ये देखील कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती ही अत्यंत खराब आहे। यामुळे प्रशासनाने येथे देखील अनेक बंधने लावून मिनी लॉकडाऊन करून फक्त जीवनावश्यक सेवा सुरू ठेवल्या आहेत, परंतु त्या गोष्टींसाठी मिनी लॉकडाऊन लावलेला आहे ती सध्या सर्वत्र दिसत आहे। गावात भरणारा भाजी बाजार हा गर्दी टाळण्यासाठी शहरातील महर्षी वाल्मिकी क्रीडांगण असणाऱ्या जवळच्या परिसरात भरवण्यात येत आहे, परंतु हा बाजार मोकळ्या पटांगणात न भरता वाहतुकीसाठी असणाऱ्या प्रमुख रस्त्यांवरच भरत असल्याने तेथून नेहमी मोठे वाहन, ट्रक, ट्रॅक्टर, दुचाकी आणि चारचाकी अशा गाड्यांची सतत ये जा असल्याने बाजारात येणारे नागरिक आणि येणारे वाहन यामुळे प्रचंड प्रमाणात गर्दी होत आहे। यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम मोडले जात आहेत। बाजारात या मोठ्या वाहनांमुळे एखादा अपघात देखील होऊ शकतो। बाजारात अजूनही अनेक नागरिक आणि भाजी विक्रेते हे विना मास्कच वावरताना दिसत आहेत। यामुळे आपण बाहेर कितीही नियम पाळलेत, परंतु बाजारातच हे नियम मोडले जात असल्याने तर मिनी लॉकडाऊनचा फायदा काय असा प्रश्न आता उपस्थित होत आहे। मनमाड नगरपालिका प्रशासनाने या गोष्टींकडे लक्ष देऊन रस्त्यावर भरणारा बाजार मोकळ्या जागेत भरण्यात यावा, जेणेकरून गर्दीचे नियोजन करण्यात येईल आणि बाजारात विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शहरातील जागरूक नागरिक करीत आहेत। प्रबंधनी महाराष्ट्र न्यूजसाठी अजर शेख, मनमाड। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा, प्रबंधनी ऍप डाऊनलोड करा व या धावपळीच्या जीव